नागपूर महापालिकेच्या महासभेत मुंढेंवर नगरसेवकांनी आरोप केलेत आणि या सगळ्यानंतर संतप्त मुंढे महासभा सोडून थेट बाहेर निघून गेलेत। नगरसेवकांच्या आरोपांमुळे मुंढे संतप्त झालेत। महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे महापालिका सभेत चर्चेदरम्यान या सगळ्या आरोपांनंतर ते सरळ महासभेतून बाहेर निघून गेलेत। संतप्त होते यावेला तुकाराम मुंढे आणि ते सदस्यांच्या या आरोपांमुळे सभागृहातून निघून गेलेत। सत्ताधारी आणि विरोधकांच्या आरोपांमुळे मुंढे संतप्त झाल्याचं समजते। अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अमर काणे यांच्याकडून। अमर, मला वाटतं गेले काही दिवस कोरोनाचा प्रभाव जास्त होता, त्यामुळे या सगळ्या गोष्टी थोड्याशा थंड बसत होत्या आणि आता पुन्हा सगळं वर यायला लागलेलं आहे। पुन्हा ज्या पद्धतीनं मुंढे जिथे जिथे जातात तिथे हे सगळे वाद होत असतात, तेच आता नागपूर महापालिकेत सुद्धा व्हायला लागलेलं आहे। आजची सभा वादही होणार असं झालं होतं, पण सभागृह जसं सुरू झालं केटी नगरच्या एका जागेच्या ज्याच्या आरक्षणावरनं वाद सुरू झाला आणि त्याच्यात दयाशंकर तिवारी भाजपाचे जे इथले स्थानिक नगरसेवक आहे त्यांच्यात आणि तुकाराम मुंढे यांच्यात खडाजंगी झाली आणि त्याच्यातून त्या आरोपांमुळे संतप्त झाले तुकाराम मुंढे। खरंच हरीश गोलबंशी यांनी पहिले हा सगळा उपस्थित केला होता, त्यांनी पण बरेच आरोप केले तुकाराम मुंढेंवर, त्यानंतर तुकाराम मुंढे संतप्त झाले आणि सभागृहातून निघून गेले। आता जे जाणकारांशी बोलणं झालं, नागपूर महानगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं आहे की पालिका आयुक्त सभागृह सुरू असताना निघून गेले आणि दुसरीकडे हे सगळं सुरू असताना सभागृहाच्या बाहेर आपण बघू शकतो हे चित्र थेट टिकलं आहे। युवक काँग्रेसचे काही कार्यकर्ते आणि आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते तुकाराम मुंढेच्या समर्थनात इथे घोषणाबाजी करताय आणि युवक काँग्रेसचा खरं तर काँग्रेसचे नगरसेवक सुद्धा तुकाराम मुंढे यांच्या विरोधात यांच्यावर बरेच आरोप केले, पण युवक काँग्रेसचा एक गट आहे, दोन तीन तरुण नगरसेवक आहेत, त्यांनी तुकाराम मुंढे यांना समर्थन दिलंय। पण एकूणच आता पुढची प्रक्रिया सुरू झाली आहे, काही कारवाई होते की नाही याबाबत चर्चा सुरू आहे। एकूणच तुकाराम मुंढे आज निघून गेल्यामुळे मात्र नक्कीच खळबळ उडाली आहे सभागृहातून। अगदी बरोबर अमर, तुमच्या मागे जी दृश्य दिसत आहेत तीच खूप बोलकी आहेत, एकीकडे समर्थक आणि एकीकडे विरोधक दोन्ही दिसत आहेत। धन्यवाद अमर संपूर्ण माहितीसाठी तुम्हाला।